मोक्का व खुनाचा प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 17 मार्च 2022 रोजी नवनागापूर अहमदनगर येथील अल्ताफ अल्लाउद्दीन भागवान यांना बोलावून त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून चाकूने गंभीर जखम करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती, ज्यात MIDC पोलीस ठाण्यात आरोपी अभिषेक भिंगारदिवे, गणेश काळे, प्रेम नरेंद्र भाकरे, किरण पालवे, नाविन्या भाकरे, दीपक बेरड, आशिष भाकरे सर्व राहणार नवनागापूर अहमदनगर यांच्या विरोधात भादवी कलम 307, 142, 147, 147, 149, 504, 504, 120 ब व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 3, 135 आर्म ऍक्ट 4/25 अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का अन्वये वाढीव कलमांचा 3(1)(I), 3(2), 3(4) अंतर्भाव करण्यात आले होते. गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी फरार असल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानं तात्काळ तपासी पथक कारवाईसाठी रवाना करून मोठ्या शिताफीनं मोक्का व खुनाचा प्रयत्नातील फरार आरोपी संतोष रघुनाथ धोत्रे वय वर्ष 25 राहणार नागापूर MIDC अहमदनगर या ताब्यात MIDC पोलीस ठाण्यात हजर केलं असून पुढील कारवाई MIDC पोलीस ठाणे करीत आहे. आरोपींविरोधात MIDC पोलीस ठाण्यात 11, कळवा ठाणे पोलीस ठाण्यात 1, तोफखाना पोलीस ठाण्यात 3 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर, आकाश काळे, मच्छिंद्र बर्डे व अर्जुन बडे आदी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा.